शहरात दिवसेंदिवस फसवणुकीच्या घटना समोर येत आहे. अशातच आता नवी मुंबई येथे कमी दरात सोन्याचे बिस्किट देतो असे सांगून एका व्यावसायिकाची 39 लाखांची फसवणूक झाल्याची घटना खारघर मध्ये समोर आली आहे. व्यावसायिक मिलिंद वटारे यांना कमी दरात सोन्याचे बिस्किट देतो असे सांगून खारघर येथे गुरुदेव हॉटेलला घेऊन जाऊन 1 किलो वजनाचे सोन्याचे बिस्किट दाखवून त्यांच्याकडून 39 लाख रुपये रोख रक्कम घेऊन सोन्याचे बिस्किट न देता पोलिसांची रेड झाल्याचे भासवून काही अज्ञात इसमांनी त्यांची फसवणूक करून सदर रक्कम घेऊन ते पसार झाल्याने याबाबतची तक्रार खारघर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. खारघर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये 21 तारखेला फिर्यादी पोलीस स्टेशनला आले की त्यांच्याकडे सोनं कमी दरामध्ये देतो म्हणून सांगून त्यांना त्यांच्याकडून पैसे घेतले आणि सदरचे ठिकाणी ज्यावेळेस व्यवहार होत असताना काही त्रयस्थ व्यक्ती आल्या आणि आम्ही पोलीस डिपार्टमेंटचे आहेत असं सांगून त्या ठिकाणचा तो सोन्या पैसे आहे ते घेऊन निघून गेलेले. त्याच्यामध्ये हकीकत अशी आहे की सदरचे जे फिर्यादी आहेत हे राहणारे पुण्याचे आहेत आणि त्यांना कमी दरामध्ये सोनं देतो असं सांगून त्यांच्याशी जवळजवळ 20 दिवसमध्ये हे ज्या ह्याच्यामधले जे आरोपी आहेत ते कॉन्टॅक्टमध्ये त्याच्या आहेत. याच्या अगोदरही 5 दिवसापूर्वी त्यांना 5 तोळे सोनं एकदम कमी दरामध्ये त्यांना वाशी इथं दिलं, त्यांचा विश्वास संपादन केला आणि आता ही दुसरी डील त्यांची अशा प्रमाणात ठरली की त्यांना जवळजवळ 1 किलो सोनं 39 लाख रुपयामध्ये देणार अशा पद्धतीची त्यांची डील ठरली जे मार्केट दरापेक्षा कमी आहे. आणि या प्रलोभनाला बळी पडून फिर्यादींनी सदरच्या आरोपींना सदरचे फिर्यादी पुण्याचे आहेत आणि आरोपींनी सुरुवातीला त्यांना लोणावळा इथं भेटू असं सांगितलं, नंतर खारघरमध्ये भेटू असं सांगितलं आणि खारघरमध्ये आल्यानंतर ते जे काही एका ठिकाणी ते सेक्टर 3ला एकत्र आले, नंतर तिथून जाऊन एका ठिकाणी गावदेवी जे मंदिर आहे त्या ठिकाणी त्यांना ते पैशाची देवाणघेवाण करत असताना त्यांचेच साथीदार त्या ठिकाणी आले आणि सदर ठिकाणी पोलीस आलेल्याचा बनाव करून सदर पैसे घेऊन ते पसार झाले. तर जवळजवळ 39 लाख रुपये याच्यामध्ये ते घेऊन पसार झालेले आहेत आणि याच्यामध्ये आपल्याला पनवेल शहर आणि पनवेल तालुका या सगळ्या याच्यामध्ये आपण टीम तयार केल्या. खारघरमध्ये बाकीचाही अतिरिक्त टीम्स आपण पाचारण करून ACP सोनवणे आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली आपण जवळजवळ 4 टीम तयार केलेल्या आहेत आणि आपण सध्या ट्रॅकवरती आहोत आणि याच्यामध्ये इन्व्हेस्टिगेशनमध्ये मी जास्त रिव्हील नाही करू शकत, परंतु निश्चित याच्यामध्ये आरोपीही मिळणार आणि सदरच्या गुन्ह्यामध्ये आपल्याला डिटेक्शन होणार आहे. नाही, निश्चित फिर्यादींनी प्रलोभनाला पळे पडलेले आहेत, परंतु आपण सद्यस्थितीमध्ये त्यांचे जे काही अमाऊंट गेलेले आहे आणि ज्या पद्धतीनं गुन्हा झालेला आहे त्या अनुषंगानं आपण तपास करत आहे. फिर्यादींनीही त्या पद्धतीने चुकीचंच वर्तन केलेलं आहे, परंतु अशी प्रलोभनं देणारे भरपूर असतात, पण आपण कशा पद्धतीनं वागायचं आणि आपण कोणाला पैसे द्यायचे आणि किती पैसे द्यायचे हे ठरवणं गरजेचं आहे. परंतु सध्या जो गुन्हा दाखल आहे त्या अनुषंगानं आम्ही आरोपीचा तपास करत आहोत आणि आरोपी याच्यामध्ये आपल्याला लवकरच मिळतील. याच्यामध्ये एक मध्यस्थी आहे आणि जवळजवळ 3 आरोपी आहेत, असे 4 आरोपी आहेत. आपण त्या अनुषंगानं आपण तपास करत आहोत आणि आम्ही ट्रॅकवरती आहोत.